विचलित मन शांत होईल। भगवान श्री कृष्णांचे अनमोल विचार ऐका। बऱ्याच वेळा माणसांमध्ये खूप गुण असून सुद्धा फक्त एक कमी विनाशाचे कारण बनते। जेव्हा तुम्ही सगळ्यांना पारखताल त्यावेळी तुमच्या लक्षात येईल की आता कोणाचीही गरज नाही। वाईट काळ आयुष्यातील खूप मोठा जादूगार आहे, कारण तो एका मिनिटात समोरच्या चेहऱ्यावरचा खोटेपणाचा पडदा बाजूला करतो। दान केल्यामुळे पैसा जातो पण लक्ष्मी जात नाही। एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, सुखामध्ये सगळे मिळतात पण दुःखामध्ये फक्त ईश्वर मिळतात। कोणासाठीही प्रत्येक वेळी जर हजर राहिलात तर लोक तुम्हाला चांगला नाही तर फालतू समजतील। जर लोक गरज पडल्यानंतरच तुमची आठवण काढत असतील तर त्यांना स्वार्थी समजू नका, कारण तुम्ही त्यांच्या आयुष्याच्या प्रकाशाची अशी किरण आहात जी फक्त त्यांना अंधारामध्येच दिसते। झाडाच्या फांदीवर बसलेला पक्षी घाबरत नाही की फांदी हलत आहे, कारण पक्षी फांदीवर नाही तर स्वतःच्या पंखांवर विश्वास ठेवतो। न पैसा मोठा न पद मोठे, अडचणींमध्ये तुम्हाला साथ देणारा मोठा। हा जमाना इथे पोहोचला आहे की जिथे कपडे महाग आणि माणूस स्वस्त झाला आहे। मला कोणाविषयीही तक्रार नाही, चूक माझीच आहे, मी प्रत्येकावर भरोसा ठेवला। माणूस तुटल्यानंतर बिखरतोच। जेव्हा अंतर जास्त असते आणि परत भेटण्याची आशा नसते। कोणत्याही व्यक्तीला धोका देऊन असा विचार करू नका की तुम्ही खूप चालाक आहात। फक्त एवढाच विचार करा की त्या व्यक्तीला तुमच्यावर किती भरोसा आहे। नेहमी त्यांचे उपकार माना जे तुमच्यासाठी त्यांचा वेळ देतात। पान गळती झाल्याशिवाय झाडांवर नवीन पानं येत नाहीत, त्याप्रमाणेच संकट आणि अडचणींना सहन केल्याशिवाय चांगले दिवस येत नाहीत। जोपर्यंत तुम्ही दुसऱ्यांच्या उपयोगी पडता तोपर्यंतच तुम्हाला महत्त्व दिलं जातं, कारण दिवा लावल्यानंतर काडीला फेकून दिलं जातं। घमेंट करू नका आयुष्यामध्ये। नशीब बदलत राहते, आरसा तोच राहतो, चेहरा बदलतो। जगातील सगळ्यात जास्त स्वप्न एकाच गोष्टीमुळे तुटले की लोक काय म्हणतील। मौल्यवान गोष्ट म्हणजे गोड हलव्याच्या वाटीमध्ये काजू बदाम रवा सगळं दिसतं, पण ज्या गोष्टींमुळे त्या हलव्याला गोडपणा येतो ती साखर कुठेही दिसत नाही। त्याप्रमाणे माझ्या आयुष्यामध्ये तुमच्यासारखे काही लोक आहेत जे रोज दिसत नाहीत, पण तुमच्या आपलेपणाचा गोडवा माझ्या आयुष्याला आनंदित करतो। कोणालाही शोधण्याचा प्रयत्न करू नका, कारण लोक हरवत नाहीत, बदलतात। नेहमी लक्षात ठेवा, दुसऱ्यांकडून अपेक्षा ठेवताल तर हरताल आणि स्वतःकडून अपेक्षा ठेवल्या तर जिंकताल। प्रयत्न करा की दुटप्पी लोकांबरोबर कधीही नातं ठेवू नका। कोणी इतकंही बिझी नसतं, सगळा मोठेपणाचा खेळ असतो। कधी कधी छोटे छोटे वाक्य सुद्धा मनाला शांत करतात, जसे की खड्ड्यात गेली दुनिया। काही लोक स्वतःच्या घमेंडी स्वभावामुळे मौल्यवान नाते गमावून बसतात। शब्द आणि वागणेच माणसाची खरी ओळख असते। इज्जत तर
प्रत्येक माणसाला पाहिजे असते, पण ती परत द्यायला माणूस विसरतो। फालतूचे खर्च करण्यापेक्षा त्या लोकांचं कर्ज देऊन टाकलं पाहिजे ज्यांनी तुम्हाला चांगलं माणूस समजून पैसे उधार दिले होते। हे कलयुग आहे, कदर त्यांची नाही होत जे नाते निभावतो, कदर फक्त त्यांचीच होते जो सगळ्यात जास्त दिखावा करतो। जो माणूस जेवढा चांगला असतो त्या माणसाचा तेवढाच जास्त वापर करून घेतला जातो। कोण म्हणतं की आठवणी नेहमी आपल्याच लोकांच्या येतात, परक्या लोकांची सुद्धा आठवण येते जेव्हा त्यांच्याबरोबर मन जुळतात। जोपर्यंत तुम्हाला हे माहीत आहे की तुम्ही कोण आहे आणि तुम्हाला कशामध्ये आनंद मिळतो, तोपर्यंत तुम्हाला काहीही फरक पडत नाही की दुसरे तुमच्याबद्दल काय विचार करतात। जमाना अशा वळणावर आला आहे की ज्या माणसाची मदत करण्याचा विचार करतात तेच पाठीवर वार करतात। शांतताप्रिय लोक आनंदामध्ये आयुष्य जगत राहतात, त्यांच्यावर जिंकणं आणि हरण्याचा काहीही प्रभाव पडत नाही। जीवनामध्ये हे जरूरी नाही की सगळे ज्ञान पुस्तकांमधूनच घेतले पाहिजे, बरंचसं ज्ञान मतलबी लोकांकडून सुद्धा मिळतं, कधी घेऊन तर पहा। पैसे कमावण्यामध्ये इतकेही बिझी होऊ नका की तुमचं आयुष्य जगणं विसरून जाताल। कोणताही व्यक्ती स्वतःला उगाचच बदलत नाही, आयुष्यामध्ये अशा काही घटना घडतात की त्या व्यक्तीला बदलणं भाग पडतं। ज्या व्यक्तींना तुमच्या शब्दांचे महत्त्व नाही अशा व्यक्तींसमोर गप्प राहणंच चांगलं असतं। अशा शिक्षणाचा काही उपयोग नाही जे माणुसकी शिकवत नाही। आयुष्यामध्ये जर कधी यश मिळत नसेल तर पद्धत बदला, तुमचे सिद्धांत बदलू नका, कारण झाडसुद्धा स्वतःची पानं बदलतं मूळ नाही। दुःखामध्ये स्वतःचं बोट अश्रू पुसतं आणि सुखामध्ये 10 बोटं टाळ्या वाजवतात। जर स्वतःचं शरीरच असं करत असेल तर जगाचा काय राग मानायचा। कोणाशीही बोलण्यासाठी वेळ आणि शब्द नाही तर मन पाहिजे। जर मनच नसेल तर कितीही वेळ असला तरी काहीही फरक पडत नाही। अशा व्यक्तीला कधी विसरू नका। जेव्हा प्रत्येकजण तुमच्यापासून दूर जाण्याची कारणे शोधत होता आणि तो तुमच्या बरोबर उभा होता, जी व्यक्ती आहे त्याच्यामध्ये आनंदी राहते, सगळ्यात जास्त आनंद त्याच्या जवळच असतो। माणूस तेव्हा वाईट बनायला प्रवृत्त होतो जेव्हा लोक त्याच्या चांगलेपणाचा फायदा घ्यायला लागतात। जोपर्यंत तुम्ही घाबरत राहाल तुमच्या आयुष्याचे निर्णय लोकच घेत राहतील। आपल्या आयुष्यामध्ये स्त्रियांचे 5 रूप असतात। 1, स्त्रियांचं सगळ्यात महान आणि सुंदर रूप आहे आईचं, जे पूजनीय आहे। 2, दुसरं रूप आहे पत्नीचं, तिचा सन्मान करा। 3, तिसरे रूप आहे बहिणीचे, तिच्यावर प्रेम करा। 4, चौथं रूप आहे मुलीचं, जी घरात सगळ्यांची लाडकी असते, तिचे लाड करा। 5वं रूप आहे सुनेचं, जे आपली मानलेली मुलगी असते, तिला आयुष्यभर आपली मुलगी माना। हा व्हिडिओ पाहून तुमच्या आयुष्यामध्ये आणि मनामध्ये 1% जरी बदल झाला असेल तर व्हिडिओला 1 लाईक नक्की करा।